नेक्स्ट यहाँ लॉजिक मतलब क्वेश्चन जाएंगे या टाइप से ये एग्जांपल ये तो क्वेश्चन का एक क्या है 1.5 मतलब फोर्थ क्वेश्चन कैसा है तुम्हारा सर्किट डायग्राम देता और सिंबॉलिक फॉर्म मध्ये काय करायचं सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिल्यानंतर त्याचं स्विचिंग टेबल तयार करायचं म्हणजे इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं ते झाल्यानंतर जे लास्ट कॉलम असतो ना त्याचं वरन कन्क्लुजन द्यायचं व्हॉट इज युअर कन्क्लुजन असं क्वेश्चन असतं म्हणजे ते लास्ट कॉलम वर आपल्याला कळतं ज्याच्यावर आपल्याला कन्क्लुजन देता येईल बघा सर्किट डायग्राम ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बॅटरी लॅम्प वगैरे दिले ते नाही दिले चालते बॅटरी सर्व आपल्याला काढता येईल पी एस वन असल्यामुळे एस वन डॅश असल्यामुळे निगेशन पी एस टू असल्यामुळे क्यू आणि एस टू असल्यामुळे निगेशन पी म्हणजे पी म्हणजे स्विच एस वन इज क्लोज निगेशन पी म्हणजे एस वन डॅश इज क्लोज क्यू म्हणजे एस टू इज क्लोज निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश इज क्लोज लॅम्प क्लोज किंवा लॅम्प इज ऑन सिम्बॉलिक फॉर्म लेस कसं द्यायचं माहित आहे हे एक स्विच आहे कुठला स्विच आहे सांगा एस वन एस वन म्हणजे काय सांगा पी मग ह्याला कसं आहे प्यार मग इथं निवटा तो प्यार एस वन डॅश म्हणजे काय सांगा निगेशन क्यू इथं निगेशन क्यू झालं एक हे दोन स्विचेस आपल्याला सर्किट डायग्राम सिम्बॉलिक फॉर्म झालं मग ह्या स्विचला हे दोन्ही स्विच कसं आहे ह्या स्विचला दोन्ही स्विच आपल्याला प्यार झाला म्हणजे इथं मी प्यार लिहित माझं हे दोन्ही कसं एकमेकांना सिरीज मध्ये आहे एस वन डॅश म्हणजे निगेशन पी इथं ब्रेकेट टाकतो निगेशन पी आय एस टू म्हणजे क्यू सो एस वन डॅश आणि एस टू सेम मध्ये असल्यामुळे निगेशन पी आणि क्यू सिम्बॉलिक फॉर्म येतो सिम्बॉलिक फॉर्मला एक मार्क असतो स्विचिंग टेबलला दोन मार्क असतो आणि जे कन्क्लुजन देतो त्याला एक मार्क असतो चार मार्काचा क्वेश्चन असू शकतो पी लिहायस माहित आहे 1100 क्यू कसले 1010 आता निगेशन पी म्हणजे जोडलेले आहे 0 0 1 1 एकदम सोपं कन्सेप्ट असं काय अवघड नाही थोडं प्रॅक्टिस केली नाही काय टॉपिकचा एवढा डिफिकल्टी वाटणार नाही आता निगेशन क्यू 0 1 याचं उलटं लिहायचं 0 1 आता ऑर्डर मीनिंग काय दोन्ही झिरो असेल तर झिरो लिहायचं अदरवाइज 1 लिहायचं आता पी आणि निगेशन क्यू चा आहे इथं 1 आणि 0 1 1 0 0 म्हणजे इथं काय सांगा 1 येणार 1 ऑर 1 1 0 ऑर 0 0 0 or 1 1 आता सेकंड लास्ट कॉलम निगेशन पी आणि क्यू निगेशन पी आणि क्यू चा आहे क्यू चा मीनिंग काय दोन्ही पी असेल तर टी म्हणजे दोन्ही 1 असेल तर 1 अदरवाइज 0 हे 0 असल्यामुळे इथं 0 लिहायचं हे 0 असल्यामुळे इथं 0 लिहायचं 1 आणि 1 आहे उत्तर काय असणार 1 आणि 1 आणि 0 काय असणार उत्तर 0 आता ए म्हणजे काय की कॉलम तुम्हाला पसंत नाही जो ए म्हणजे पसंत असेल तर सर ए समजून घ्या आणि कॉलम ए लिहायचं हे दोघांची हे जे दोन्ही कॉलम आहेत त्या दोन्ही कॉलम आपल्याला ऑर घ्यायच ऑर म्हणजे दोन्ही 0 असेल तर 0 अदरवाइज 0 आता 1 0 1 0 0 1 1 0 सगळे अव्यय मिळेल म्हणजे इथे काय ना 1 इथे काय ना 1 इथे काय ना 1 इथे काय ना 1 कन्क्लुजन व्यवस्थित लिहायच द लास्ट कॉलम कंटेन ऑल वन सगळे 1 असेल तर लास्ट कॉलम मध्ये जर 1 असेल तर त्या करंट सगळ्या स्विच मधून पास होत असतो म्हणजे ज्यावेळी करंट सगळ्या स्विच मधून पास होतो त्यावेळेस म्हणजे की लॅम्प क्लोज होतो इट इज देअरफॉर द लॅम्प ग्लोज इररिस्पेक्टिव स्टेटस ऑफ ऑन स्विच म्हणजे सगळ्या स्विचेस मधून हे करंट पास होत असतो सगळ्या स्विच मधून जर करंट पास होत असेल तर लॅम्प क्लोज होतो असं जर चालते तर करंट फ्लोज थ्रू ऑल स्विचेस मधून चालते तर लॅम्प क्लोज इररिस्पेक्टिव स्टेटस ऑफ द स्विचेस मधून चालते लास्ट कॉलम मध्ये जर सगळे 0 असेल तिथे नाही जर लास्ट कॉलम मध्ये सगळे 0 देअरफॉर द लॅम्प डज नॉट क्लोज इररिस्पेक्टिव स्टेटस ऑफ द स्विचेस समजा इथं कुठेतरी 0 असेल तर ते स्विचेस कुठला 0 आहे ते जर 0 आला तर तो कुठल्या स्विच वरन 0 आहे ते बघायचं आणि ते तेवढं ओपन करायचं त्या टाइपचे क्वेश्चन्स आहेत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सॉल्व एक्झाम्पल पण आहेत ही टिक कंप्लीट करून घेतल्यानंतर आपला नेक्स्ट एक्झाम्पल जो घ्यायचा आहे तो टेबल आहे तो टेबल तयार करून घे पहिल्यांदा त्याच्यावरती एक्झाम्पल घेऊया तर महत्त्वाचे जे पार्ट्स होते तो टेबल आपल्याला माहित पाहिजे 1.4 मध्ये काही एक्झाम्पल आहेत तो टेबल म्हणजे आर्जिनल स्टेटमेंट सुद्धा म्हणतात किंवा द रूल्स ऑफ लॉजिक सुद्धा म्हणतात
हे सगळे यूज करून आपले एग्जांपल सॉल्व करायचे. त्यातला सगळे काही यूज होणार नाही, थोडं थोडं यूज होतो. पहिला बघा आयडेंटिपोटेंट लॉ, फक्त पहिला लॉज बघा मग हे कसा आहे सांगतो. आयडेंटिपोटेंट लॉ, नंतर कम्युटेटिव्ह लॉ, नंतर असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स, हे आपले माहीत आहे नेगेशन जो वापरतो. आयडेंटिटी, कॉम्प्लिमेंटरी, कम्युटेटिव्ह आणि कॉम्प्लिमेंटरी हे ऑब्झर्वेशन जास्त यूज होत नाही. कंडिशनल आणि बाय कंडिशनल असं काही एक्झाम्पल आहेत, काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युला बघा, वन बाय वन बघा. आपण आयडेंटिपोटेंट लॉ आहे म्हणजे पी आय पी इज इक्वल टू पी, पी ऑर पी इज इक्वल टू पी, म्हणजे काय दोन्ही सारखे स्टेटमेंट घेतला. लक्ष द्या आयडेंटिपोटेंटचं मीनिंग काय, दोन्ही सारखे जर घेतला, पी आणि पी घेतला, क्यू आणि क्यू घेतला, टी आणि टी, एफ आणि एफ, असं सारखं जर सेम स्टेटमेंट जर असेल तर त्याचं आय एन यूज आहे उत्तर तेच येतो, ऑर यूज आहे उत्तर तेच येतो. म्हणजे पी अँड पी इज ऑलवेज इक्वल टू पी आणि पी ऑर पी आर इक्वल टू पी हे मॅक्सिमम कधी जास्त यूज होत नाही. आता कॉम्युनिटी लॉ, पी अँड क्यू, सॉरी पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू आर पी, म्हणजे पी आणि क्यू असं दोन स्टेटमेंट जर घेतला, दोन्ही स्टेटमेंट जर तुम्ही बदलला तरी त्याचा ट्रुथ व्हॅल्यू त्याचा ट्रुथ व्हॅल्यू सेम आहे, म्हणून पी ऑर क्यू ऑलवेज इक्वल टू क्यू आर पी म्हणतात. सिमिलरली पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी, म्हणजे पी आणि क्यू घ्यायचं दोघांचं कंजंक्शन घ्यायचं, त्याचं ट्रुथ टेबल काढायचं, क्यू आणि पी घ्यायचं त्याचं कंजंक्शन घ्यायचं, त्याचं ट्रुथ टेबल काढायचं, दोन्ही व्हॅल्यूज काय सांगा सेम असतात. हे दोन्ही सेम असणारे उत्तर आहे, हे दोन्ही वेगवेगळे असणार उत्तर आहे. हे इन केस एक्झाम्पल सॉल्व करता येईल आपल्याला आर एच एस मध्ये. पी अँड क्यू जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपण यूज करून सॉल्व केलं तर समजा क्यू अँड पी जर आला तर हे फॉर्म्युला वापरता येतो, क्यू अँड पी ऑलवेज इक्वल टू पी अँड क्यू, म्हणून मग तिथं स्टेटमेंट लिहिता येतो कॉम्युटेटिव्ह लॉ. हे जर व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं फक्त असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह म्हणजे तीन स्टेटमेंट असतात, आतापर्यंत दोन स्टेटमेंट होते कॉम्युटेटिव्ह, हे एक स्टेटमेंट होता आयडेंटिफायड आहे. आता कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय, तीन स्टेटमेंट असणार आहे आणि तिन्ही स्टेटमेंटचा जो म्हणजे कनेक्शन आहे कनेक्टिव्ह आहे सेम असतो. हिथं आयड असेल तर हिथं जाईड असतो, हिथं ऑर असेल हिथं सुद्धा ऑर असतो. म्हणजे तीन स्टेटमेंट कनेक्शन साठी जर सारखे जर कनेक्टर वापरले असतील तर त्याला काय म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. बघा पी आय ब्रकेट क्यू आय डा घ्यायला आपल्याला फक्त पी समजून घ्यायला, क्यू समजून घ्या स्टेटमेंटला. वर बघा पी आय क्यू असेल तर काय सांगतो क्यू आय डी, म्हणजे हे दोन्ही पी आय क्यू आय डा जर असेल तर ह्याला ब्रकेट, हे जर असेल तर ह्याला ब्रकेट घेता येतो आय, म्हणजे आय जर दरम्यान मध्ये असेल तर तो स्टेटमेंट कसेही मागा पुढे घेता येत. सिमिलरली ऑर जर असेल तर बघा की पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू आर पी आहे, ह्याला क्यू समजून घ्या. वाचायचं पी ऑर क्यू म्हणजे काय करायला, क्यू आर पी काही चेंज होत नसतो, काही चेंज येणार, म्हणजे इथं आय असेल इथं आय असेल तर तो असोसिएटिव्ह लॉ असणार आहे. तीन स्टेटमेंट साठी असोसिएटिव्ह लॉ यूज होतो. ऑर असेल तर ऑर येणार, आय असेल तर आय असेल, म्हणजे समजा एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे प्रूव करायचं असेल पी आय क्यू ब्रकेट आय आर असेल तर आपल्याला जर असं असेल तर ब्रकेट कुठेही अप्लाय करता येतो बिकॉज ऑफ असोसिएटिव्ह लॉ, हे लक्षात द्यायला पाहिजे. आता नेक्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सुद्धा तीन स्टेटमेंट साठी होत असतो, म्हणजे पी क्यू आर, पण इथे एक अट आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह आणि असोसिएटिव्ह मध्ये काय, असोसिएटिव्ह मध्ये सगळे सेम कनेक्टिव्ह आहेत, हिथं तसं नाही आहे. हिथं आय असेल तर ऑर यावं लागते आणि इथं ऑर असेल तर आय घ्यावं लागतं, म्हणजे कनेक्टिव्ह ज्या वेळी बदलतात आणि तीन स्टेटमेंट साठी जर असेल तर तो कंपल्सरी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो. मॅक्झिमम आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करते, यूजच होणार आहे लक्षात असतं. हे तीन स्टेटमेंट समजून घे, पी आणि क्यू म्हणायचं आपल्याला. बरं कसं घ्यायचं, पी अँड ब्रेकेट मध्ये क्यू आर जर आर असेल तर पी अँड क्यू पहिल्यांदा अप्लाय करायचं, लक्ष द्या पी अँड क्यू अप्लाय करायचं. आणि इथं जर आर असेल तर मी दोन्ही असाइनमेंट देणार, पी अँड क्यू इथं अप्लाय केला, आता पी आर क्यू सुद्धा अप्लाय करायचं, म्हणजे इथं आर असल्यामुळे झालं. इथं मध्ये कुठलाही सांगा आर आहे तर इथं आर लेस, इथं मध्ये कुठलाही सांगा आय एन इथं काय लिहायचं आय एन लिहायचं, सोपं करू शकतो. परत पी अँड आर, पी अँड आर, परत पी आर आर, पी आर आर, म्हणजे इथं जर आयट असेल इथं ऑर असणार, इथं ऑर असेल इथं आयट असणार. ही जे रूल आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, म्हणजे तीन स्टेटमेंट साठी असणार आहे पी क्यू आर, म्हणजे पी अँड क्यू ऑर पी अँड आर, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे दोन्ही जर व्यवस्थित बघा, कारण दोन्ही आयट सेम असेल, सेम कनेक्टेड असेल तर असं म्हणायचं, आणि अपोजिट जर आलं तर त्याला काय म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह. हे मॅक्झिमम टाइम्स आपल्याला यूज करता येतो, हे सुद्धा यूज करता येतो, हे सुद्धा यूज करता येतो. कारण ब्रकेट कुठेही जर अप्लाय करायचं असेल तर तिथं असोसिएटिव्ह लॉ यूज करावा लागतो. आता नेक्स्ट डी मॉर्गन्स आपल्याला माहिती आहे, निगेशन ऑफ पी आणि क्यू म्हणजे काय, निगेशन पी ऑर निगेशन क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे काय,
निगेशन क्रिया आहे निगेशन क्रिया हे आपण एक एग्जांपल सॉल्व केले ते सुद्धा यूज करता येते हे महत्त्वाचं आहे. आयडेंटिटी जो लॉ आहे आयडेंटिटी काय सांगतो तुम्हाला आयडेंटिटी म्हणजे एक स्टेटमेंट घ्यायचं पी क्यू वॉटर व्हॅल्यू आणि दुसरा स्टेटमेंट आपल्याला टी आणि एफ घ्यायचं असतो. एक स्टेटमेंट टी आणि एफ बरोबर आय आणि किंवा आर करत असतील तर ते जे रूल आहे त्याला काय म्हणायचं आयडेंटिटी लॉ. लक्ष द्या हे दोन्ही वेगळं आहे. हे आयडेंटिटी लॉ आहे इथं सारखे स्टेटमेंट आहे. इथं आयडेंटिटी मध्ये एक स्टेटमेंट घ्यायचं दुसरं स्टेटमेंट टी किंवा एफ घ्यायचं असतं. त्याचं वर्णन एफ इथं बघा पी आयडेंटिटी जर असेल तर पी एच कुठलंही स्टेटमेंट तुम्ही टी बरोबर कंजंक्शन केला हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं. पी आय टी ऑलवेज इक्वल टू पी म्हणजे एक स्टेटमेंट घ्यायचं तुम्ही टी बरोबर जर कंजंक्शन केला तर पी येतो एफ बरोबर कंजंक्शन केला तर एफ येतो. बघा व्यवस्थित टी बरोबर कंजंक्शन केला म्हणजे पी आय टी इज इक्वल टू पी असणार आहे. हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. समजा तुम्हाला असं प्रूव्ह केलं सांगितलं तर तुम्ही एक स्टेटमेंट दिला त्याचा राईट साइड आपल्याला पी दाखवायचा म्हणजे इथं पण उत्तर आलं पी आय टी. मग पी आय टी म्हणजे आपल्याला डायरेक्ट पी लिहिता येईल. पी कसं लिहायचं पी आय टी म्हणजे एक स्टेटमेंट घ्यायचं तर टी बरोबर जर आपल्याला ऍड केला म्हणजे कंजंक्शन केला तर उत्तर काय येणार पी येणार. समजा इथं एफ बरोबर कंजंक्शन केलं तर काय म्हणतो इथं पी बरोबर कंजंक्शन केला तर पी एच एफ बरोबर कंजंक्शन केला तर एफ एच. ओके आता पी ऑर एफ इथं पी ऑर एफ आहे इथं ऑर एफ असेल तर परतेज इथं स्टेटमेंट सारखी तेच आहे. बघा एकदम सोपं कन्सेप्ट आहे. इथं फाईन असते ऑर असते इथं पीच येणार आहे इथं टी असेल आणि इथं टी असेल. आता बघा इथं आय आहे म्हणजे पी आय डी एफ परत एफ आला पी ऑर टी एक स्टेटमेंट घ्यायचं तो टी बरोबर डिजंक्शन घ्यायचं ऑर घ्यायच ऑर घ्यायच्या परत टी येणार. हे कॉलम हे जे रूल आहे हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं एक वही मध्ये तुम्ही सर प्रॅक्टिस करा आणि विदाउट यूजिंग जे क्वेश्चन आहेत आता डायरेक्ट मी उत्तर काढून देतो पण तुम्हाला तो प्रॅक्टिस करणार करताना हे टेबल लक्षात यायला पाहिजे. हे टेबल पार्ट म्हणून असतो पार्ट पण करायचं काही एक्झाम्पल मस्तकीच एक्झाम्पल आहे तो व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेईस. पुढचं कॉम्प्लिमेंट लॉ हे कम्युनिटी आणि हे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं ज्या स्टेटमेंट तुम्ही घेणार त्या स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट आय किंवा आर करायचं असतो. समजा तुम्ही पी घेतला तर ते निगेशन पी असतो क्यू घेतला तर निगेशन क्यू असतो ते दोघांचं आपल्याला काय घ्यायचं असतं. इथं आय आहे बघा इथं पी आय निगेशन पी पी आय निगेशन पी म्हणजे काय येणार एफ येणार आणि पी ऑर निगेशन पी म्हणजे काय झालं टी येणार. म्हणजे इथं जे टर्म आहे इथं कुठलेही घ्या तुम्ही टी घ्या आणि त्याचं निगेशन म्हणजे एफ येणार. मग टी आय एफ चा मिनिंग काय सांगा एफच येणार का कारण कंजंक्शन काय नियम आहे कंजंक्शनचा एक नियम आहे की दोन्ही सारखे असेल तरच ती लिहायचं असतो. इथं पी आय तर निगेशन पी सारखे येणार नाही चुकलं. आता पी ऑर निगेशन पी आता निगेशनचं मिनिंग काय जे तुम्ही टर्म घेणार आहे त्याचं निगेटिव्ह घ्यायचं असतो. समजा तुम्ही इथं एफ घेतला तर इथं टी घ्यावं लागतं किंवा इथं टी घेतलं तिथं एफ घ्यावं लागतं. ऑर चं मिनिंग काय सांगा ऑर चं मिनिंग असं आहे की दोन्ही सारखे असेल आणि एफ असेल दोन्ही एफ ऑर एफ असेल तर एफ लिहायचं बाकी सगळं टी लिहायचं. म्हणजे पी आय डी निगेशन पी फार सोपं आहे की आय डायरेक्ट एफ लिहायचं ऑर आणि टी लिहायचं. हे झालं कॉम्प्लिमेंट लॉ. आता ऑब्सॉर्प्शन ही मॅक्सिमम यूज होत नाही कधीच जास्त आलं. पी ऑर पी अँड क्यू ऑलवेज इक्वल टू पी पी अँड पी ऑर क्यू इज इक्वल टू पी का कारण हे जे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे ते जर डिस्ट्रीब्युट लॉ यूज केले असतात तुम्ही हे वाटल्यास ह्या लॉवरनं अप्लाय करून प्रूव्ह करता येते. बघा पी ऑर पी म्हणजे इथं पी इथं ऑरच आहे इथं ऑर आहे बघा पी ऑर क्यू लिहायचं असतो इथं पी ऑर पी लिहायचं असतो. पी ऑर पी चं उत्तर काय असणार परत पी येणार परत पी अँड क्यू परत पी अँड क्यू येणार पी अँड क्यू चं परत सॉरी पी अँड पी चं परत उत्तर काय येणार तेच येणार. म्हणजे उत्तर तुम्ही काही सॉल्व केलं उत्तर तेच येत असतो. ह्याचं जास्त यूज होत नाहीये. कंडिशन लॉ मात्र महत्वाचे. कंडिशन लॉ बघा पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर क्यू ह्याचं निगेशन नव्हे हे जे आहे हे उत्तर काय आहे. म्हणजे हे कसं काढलं माहिती का ह्याचं ट्रूथ टेबल काढले असत ह्याचं ट्रूथ टेबल काढले असत हे दोन्ही सारखे आल्यामुळे जिथं पी इम्प्लाइज क्यू आहे तिथं निगेशन पी ऑर क्यू अप्लाय करता येईल. आता लास्ट बाय कंडिशनल पी डबल इम्प्लाइज क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू चं बघा पी इम्प्लाइज क्यू बट क्यू इम्प्लाइज पी व आय एम म्हटलं तरी चालतं. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी आतापर्यंत जे फॉर्म्युला आहे राईट साइड मध्ये बघा मॅक्झिमम कनेक्टर्स कंपल्सरी आय एम ऑर आहे.
रूल्स लॉजिक रूल्स सॉल्व करता कंपल्सरी एंड ऑर मध्ये केल्यानंतर सॉल्व करायचे असते। समजा असा क्वेश्चन दिला तर आपल्याला एंड ऑर मध्ये करूनच घ्यावा लागतो, त्याचा कुठलाही फॉर्म नाही। समजा असं जर काय उत्तर लिहिता येईल पी इम्प्लाइज क्यू चं काय फॉर्म आहे तुम्हाला निगेशन पी ऑर क्यू, इथं लगेच लिहायचं निगेशन पी ऑर क्यू एंड आहे म्हणून एंड लिहायचं आणि क्यू इम्प्लाइज बी म्हणजे ह्याला निगेशन काय, सो निगेशन क्यू ऑर पी म्हणजे ह्या टाईपचं। आता तुम्ही व्यवस्थित एक वही मध्ये लिहून काढून तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या आणि त्याचं प्रॅक्टिस झाल्यानंतर मग वन बाय वन आपल्याला एक्झाम्पल पण घेता येईल। आता परत एकदा सांगतो आयडिया पुढे ड्रॉ म्हणजे काय, पी अँड पी इज इक्वल टू पी आणि पी ऑर पी इज इक्वल टू पी। कम्युनिटी लॉ म्हणजे काय, पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू ऑर पी, पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू ऑर पी। असं माहिती आहे डिस्ट्रीब्युटिव्ह हे व्यवस्थित करायचं, आयडेंटिटी व्यवस्थित करायचं आणि कॉम्प्लिमेंट व्यवस्थित करायचं। आता हे जाण्यात एक्झाम्पल 1.4 मधला तो काही एक्झाम्पल आहेत, जरा सोपं पहिल्यांदा सोपं येतो प्रॅक्टिस झाली तर परत आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल येता येतो। विदाउट यूजिंग ट्रू टेबल प्रूव दॅट, हे जरा प्रॅक्टिस करायचं, काही रूल्स आहेत तेवढं व्यवस्थित करायला पाहिजे, तो टेबल तुमचं लक्षात आलं पाहिजे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर तो एक्झाम्पल सॉल्व करता येतो। काय प्रूव दॅट करायचं बघा, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन इज इक्वल टू पी, हे जे स्टेटमेंट आहे ह्याचं स्टेटमेंटची किंमत आणि ट्रू टेबल आणि ह्याचं ट्रू टेबल सेम आहे पाहिजे। मग तुम्हाला म्हणूनच हे स्टेटमेंट आहे विदाउट यूजिंग ट्रू टेबल, पण ट्रू टेबल काढून आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येते। विदाउट यूजिंग ट्रू टेबल न काढता म्हणजे रूल्स ऑफ लॉजिक जर कन्सेप्ट लक्षात असेल तर ते ट्रू टेबल काढायचं पाहिजेच नाही, कारण एकदम 2 ते 3 स्टेप मध्ये होतं येते, पण ते लॉ लक्षात घ्यायला पाहिजे, दॅट इज प्रॅक्टिस करावा येईल। काय बघा याच्यास येतो पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू, म्हणजे असोसिएटिव्ह लॉ म्हणून माहिती आहे पी अँड पी इथं क्यू लिहितो ऑर आर, काय जाऊन सांगा पी अँड क्यू, पी अँड क्यू ऑर पी अँड आर, जे स्टेटमेंट तुम्ही बाहेर घेतलं आहे तो इथं दोनदा आलेला असतो, हे डिस्ट्रीब्युटिव्हचा नियम आहे, इथं दोनदा आलेला असतो, इथं दोनदा कुठल्या बघायचं, कुठलं कॉमन आहे तो बाहेर घ्यायचं, म्हणजे हे कॉमन आहे पी म्हणून पी बाहेर घ्यायचं, आता कुठलं कॉमन साईन आहे ते सुद्धा बाहेर घ्यायचं, इथं आयड आहे म्हणून इथं आय लिहिलं आहे। समजा इथं ऑर लिहिलं असतो, इथं ऑर लिहिलं असतो आणि इथं आय जर लिहिलं असतो तर इथं काय येणार ऑर येणार, इथं ऑर येणार, इथं काय येणार आय येणार, म्हणजे कॉमन घ्या पी आणि त्याचं कॉमन साईन पण घ्या ऑर ब्रेकेट मध्ये, इथं जे राहिलं क्यू आणि इथं कुठलं साईन इथं बघायचं आय डॅट निगेशन क्यू, हे जे लॉ आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, म्हणजे लेफ्ट साईड जर माहित असेल तर राईट साईड सुद्धा माहित पाहिजे, आता उलट पण करायला असतं म्हणून जर व्यवस्थित प्रॅक्टिस करायची। मग आता जर तुम्ही याला डिस्ट्रीब्युट लॉ अप्लाय करा, काय होणार पी ऑर क्यू, पी ऑर क्यू आय आय पी ऑर, पी ऑर निगेशन क्यू निगेशन क्यू, म्हणजे त्याचा कॉमन टर्म घ्यायचा। आता हे डिस्ट्रीब्युटिव्ह झाले असतात ह्याच्यावरती बघायचं, हे काय दोन्ही स्टेटमेंट त्याचं निगेटिव्ह आहे, एक स्टेटमेंट घेतला त्याचा निगेटिव्ह घेतला मध्ये अँड असेल तर एफ ऑर असेल तर पी, हे व्यवस्थित लक्षात घ्या। पाठ करायचं नाही, हे जे स्टेटमेंट तुम्ही घेता त्याचं जर निगेटिव्ह स्टेटमेंट साईडला असेल आणि जर अँड असेल तर एफ प्लेस ऑर असेल तर पी। आता इथं अँड आहे म्हणून उत्तर काय सांगा एफ, हे कुठलं जाऊ सांगा कॉम्प्लिमेंट लॉ आहे, इथं पुढे लिहायची व्यवस्थित। आता आयडेंटिटी लॉ एक नेम आहे, तुम्ही कुठलंही स्टेटमेंट टी किंवा एफ बरोबर आय एन किंवा आर केल्यानंतर जो उत्तर येईल त्या लॉला काय पाहिजे आयडेंटिटी लॉ, म्हणजे पी ऑर एफ जर उत्तर असेल तर काय सांगा पी एस, म्हणजे उत्तर डायरेक्ट काय म्हणजे सांगा पी मिळालं, हे व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या। नेक्स्ट एक्झाम्पल निगेशन ऑफ, हे जे टर्म आहे पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड क्यू ऑलवेज इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू असं करायचं। मग अगोदर निगेशनचं फॉर्म्युला माहित पाहिजे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू माहिती आहे की निगेशन पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय पी बट नॉट क्यू, हे अगोदर एक्झाम्पल झाले आहे। निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय पी बट नॉट क्यू, म्हणजे पी आहे बट नॉट क्यू, म्हणजे क्यू नाही असा अर्थ मी निघतो, म्हणजे ह्याला पी समजून घ्या क्यू समजून घ्या। निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू पी बट नॉट क्यू, ह्याला निगेशन टाकायचं, निगेशन घेतलंय सोपा आहे, तर पुढे दिले बघा निगेशन लॉ म्हणून हे हायस्ट लिहायचं, हायस्ट बघा पी ऑर निगेशन क्यू आलेला आहे अँड निगेशन आज अप्लाय करा, काय नाही पी ला निगेशन नाही म्हणजे निगेशन येणार, निगेशन पी बदलणार डी फॉर्म असणार हे आय ने बदलणार काय असणार ऑर निगेशन इज कॅन्सल म्हणजे काय असणार म्हणजे हे जरा काय झालं आर एच एस, हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आणि अजून दोन एक्झाम्पल ते पण घेऊया। आणि लास्ट जो क्वेश्चन असणार आहे ड्रॉ सिम्प्लिफाइड सर्किट फॉर द फॉलोइंग,
तुम्हाला एक सर्किट देतात, तो लॉ अप्लाई करायचा आणि कमी कमी स्विचेस असणारे सर्किट तयार करायचे. ते एक दोन दिवसात म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते कंप्लीट करूया. थोडा प्रॅक्टिस करा, तुम्ही टेबल व्यवस्थित तयार करून घ्या, प्रॅक्टिस करून घ्या. जो टेबल जर लक्षात नसेल तर हे कळणार नाही, म्हणजे हे अवघड आहे. मीनिंग सांगतो तुम्हाला, फक्त क्वेश्चन व्यवस्थित सॉरी टेबल व्यवस्थित प्रॅक्टिस करून घे, बाकी जे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.